I beg to remain, sir, your most obedient servant, V.D. Savarkar. हिंदी में ट्रांसलेशन कर देता हूं, सर मैं आपका नौकर रहना चाहता हूं। ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा है, तो इसको आप पढ़ लीजिए, देख लीजिए, अगर फडणवीस जी देखना चाहते हैं इसको वो भी देख लें। राहुल गांधींचं तुम्ही हा व्हिडिओ बघितला, हा व्हिडिओ आहे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या त्यांना अनेक प्रश्न देवा विचारण्यात आले, सावरकरांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती याचा पुनरुच्चार केला आणि ते सांगण्यासाठी त्यांनी काही कागदपत्रं दाखवली, एक पत्र दाखवलं जे पत्र सावरकरांचं होतं आणि सावरकरांनी ते इंग्रजांना लिहिलं होतं असा राहुल गांधींचा दावा होता आणि त्या पत्राची शेवटची ओळ राहुल गांधींनी वाचून दाखवली होती, ज्याचा अर्थ सांगताना ते म्हणाले होते की सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि मी इंग्रजांचा नोकर म्हणून राहील असं सावरकरांचं म्हणणं होतं असा दावा राहुल गांधींनी केला होता। त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधींनी हे पत्र तुम्ही फडणवीसांना देखील दाखवा असं म्हटलं होतं आणि त्यानंतर खरं तर राज्यातलं राजकारणात आपल्याला तापलेलं पाहायला मिळते, अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या विरोधात आंदोलनं होत आहेत, वेगवेगळ्या शहरांमध्येही आंदोलनं होत आहेत, मनसेचे कार्यकर्ते राहुल गांधींची सभा बंद पाडण्यासाठी देखील गेले होते, त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेला यायला सुरुवात झालेली आहे आणि राहुल गांधींनी जे आवाहन केलं होतं, राहुल गांधी जे म्हणाले होते की फडणवीसांना हे पत्र दाखवा, त्यावर आता फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे, ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे, फडणवीसांनी काही ट्वीट्स सिलेक्ट केलेले आहेत, त्याला थ्रेड आपण म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही कागदपत्रं सादर केलेली आहेत आणि त्या ट्वीट्समध्ये त्यांनी हिंदीमध्ये त्यांचं म्हणणंसुद्धा मांडलेलं आहे। आपण ते ट्वीट्स काय ते नेमकं थोडक्यात समजावून घेणार आहोत। देवेंद्र फडणवीसांनी पहिलं ट्वीट केलेलं आहे जे हिंदीमध्ये आहे, फडणवीस म्हणतात, राहुल जी कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियां पढ़ने को कहा था, चलो अब कुछ दस्तावेज आज मैं आपको पढ़ने देता हूँ, हम सबके आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा, असं विचारून त्यांनी एक प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। पुढे ते म्हणतात, क्या वैसे ही अंतिम पंक्तियां इसमें मौजूद है जो आप मुझे पढ़वाना चाहते थे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र टाकलेलं आहे ज्याच्यामध्ये जी शेवटची ओळ आहे तिथे म्हटलेलं आहे की आय बेग टू रिमेन युअर रॉयल हायनेस फेथफुल सर्वंट खाली M.K. गांधी। फडणवीसांचं म्हणणं आहे की महात्मा गांधीजींनी सुद्धा एक इंग्रजांना पत्र लिहिलं होतं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी युअर रॉयल हायनेस फेथफुल सर्वंट असा उल्लेख केला होता असं फडणवीस म्हणत आहेत। खरं तर 22 जून 1920 हे पत्र आहे असं त्यातनं ध्वनित होतं कारण त्या पत्राच्या खाली ती तारीख टाकण्यात आलेली आहे। दुसरं ट्वीट आहे त्याच्यानंतरचं फडणवीसांचं ज्याच्यात ते म्हणत आहेत, अब जरा भारत की पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी, ब्रॅकेटमध्ये त्यांनी आपकी दादी असं लिहिलेलं आहे, इन्होने स्वातंत्र्यवीर सावरजी के बारे में क्या कहा था वो भी जरा पढ़ लीजिए, यहाँ वे वीर सावरजी को स्वतंत्रता आंदोलन का आधारस्तंभ और भारत का सदा याद रहने वाला सुपुत्र कहती है, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी एक पुन्हा एकदा एक लेटर टाकलेलं आहे ज्याच्यामध्ये जेव्हा इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या त्यावेळेसचं हे लेटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सावरकरांचा उल्लेख हा एक स्वातंत्र्य आंदोलनातला आधारस्तंभ होते सावरकर असा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते लेटरसुद्धा आहे ज्याच्यामध्ये इंदिरा गांधींची खाली सहीसुद्धा देण्यात आलेली आहे। पुढचं ट्वीट देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे ते म्हणजे, महाराष्ट्र की राजनीती में अपना एक विशेष स्थान रखने वाले श्री शरद पवार जी वीर सावरजी के बारे में क्या कहते हैं जरा वो भी पढ़ लो सुन लो, इसी पत्र में वो दो आजम कारावास का उल्लेख करते हैं, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनी जे एक पत्र लिहिलं होतं सावरकरांच्या बाबतीतलं ते पत्र टाकलेलं आहे आणि शरद पवारांचा एक जुना व्हिडिओसुद्धा ट्वीटमध्ये टाकलेला आहे ज्याच्यामध्ये शरद पवार हे सावरकरांचं कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतरचं ट्वीट आहे त्याच्यामध्ये फडणवीस म्हणतात की काँग्रेस के भूतपूर्व नेता देश के पूर्व प्रधानमंत्री PV नरसिंहराव कहते हैं कि स्वातंत्र्यवीर सावरकर एक प्रखर राष्ट्रवादी थे, सामाजिक सुधराव के लिए उनकी प्रतिबद्धता आज की युवा पीढ़ी को सीख देने वाली ऊर्जा, ऐसे कई बिंदुओं पर वो क्या कहते हैं पढ़िए, असं म्हणत त्यांनी नरसिंह रावांचं एक पत्र ट्वीट केलेलं आहे आणि मी जसं म्हटलं की पत्रांची त्यांनी सिरीजच या ट्वीटमध्ये केलेली आहे ज्याच्यामध्ये जुने संदर्भसुद्धा येतात, इंदिरा गांधींचं पत्र आहेत, कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगेंचं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये एक बातमी आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा सावरकरांचं कौतुक केलं आहे असा दावा फडणवीस करत आहेत। त्याचबरोबर
यशवंतराव चव्हाणांची सुद्धा एक बातमी त्यांनी ट्विट केलेली आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाण हे सावरकरांचं कौतुक करत आहेत, सावरकरांबद्दल एक चांगली गोष्ट बोलतात किंवा चांगली बाजू मांडतात असं ट्विटमध्ये त्यांना म्हणायचं. त्यामुळे अनेक ट्विट्स देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर ते शेवटचा प्रश्न राहुल गांधींना विचारतात, त्याच्यात ते म्हणतात की अब सवाल ये उठता है, बार बार वीर सावरजी इनके बारे में बयान देकर आप क्या मात्र अपनी वोट बैंक की चिंता कर रहे हैं, वास्तव में इसकी जितनी भी निंदा की जाए उतनी कम है, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर टीका केलेली आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की राहुल गांधींनी एक काल पत्र दाखवलं आणि ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की हे सावरकरांचं पत्र आहे आणि ज्याच्यामध्ये सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली आहे आणि हे पत्र तुम्ही फडणवीसांना दाखवा. आणि त्याच्यावरच आता फडणवीसांनी एक काही पत्रांची काही बातम्यांची रांग लावलेली आहे, काही ट्विट्स केली आहेत सलग. आणि ज्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार असतील, इंदिरा गांधी असतील, काँग्रेसचे अनेक नेते असतील, डाव्या पक्षातले नेते असतील, त्यांनीसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कौतुक केलेलं आहे आणि मग तुम्ही त्यांच्यावर इतकी टीका करता, तुमची वोट बँक मजबूत करण्यासाठीच फक्त तुम्ही ही टीका करतायत का, असा प्रश्नसुद्धा फडणवीसांनी विचारला आहे.